अमरावती जिल्ह्यात या वर्षी जर तुम्ही पाणी जर म्हणसार राजे होतो निरा अभायले काय जर राग आला काय मी इतकं पाणी पडलं की कास्तकाराची पीक गेलं वाया. त्यात मंदात म्हणते प्रशासनाच्या वतीने केलं गेलं सर्वेक्षण. 100% लोकांची पीक वाया गेले पण काही ठिकाणी की नाही त्याची नोंद झाली 60%. तर या गोष्टीची न्याय मागण्यासाठी अचलपूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आज जो साहेबाजवळ सांगितले बा असा अत्याचार कोण करणार तुम्ही व्यक्त कसा पिकाला भाव नाही आहे संत्र्याची गळ होऊन राहिली पिका सत्यास होऊन राहिला तर आम्हाला न्याय द्या यासाठी भाजपचे सारे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले आहेत. आत्यासोबत चर्चा करतो विचारतो पण नेमकी तुम्ही मागणी काय केली सोबत अमरावती जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव मामा आहेत. मामा यावर्षी राजू पाण्याची पाण्याची कंडिशन लयच खराब केली बगीचे गवून राहिले त्यातल्या त्यात तुम्ही सांगितलं की बाबा 60% सर्वेक्षण केलं तुमची मागणी काय आज तुमचं हे जे म्हणणं आहे भाऊ एकदम खरोखर एकदम खरी आहे आणि मतेच मागणी करायला आज आम्ही उपविभागीय अधिकारी एसडीओ साहेब यांच्याकडे आलो होतो. आज येथे मोठ्या प्रमाणात 100-125 शेतकरी आमच्या सोबत आलेले आहेत आणि शेतकऱ्यांची म्हणजे एकतर कसं झालं की या वर्षात जुलै पूर्ण महिना पूर्ण पावसात गेला त्यानंतर ऑगस्ट महिन्यात सुद्धा जवळपास 12-13 दिवस अतिवृष्टी म्हणजे सततची अतिवृष्टी रात्रंदिवस पाऊस सुरू होता. त्याच्यामुळं संत्र्याचं एवढं संत्रा कपाशी तूर सोयाबीन मिरची सर्व पिकांचं जे चिल्लर पीक आहे सर्व पिकांचं नुकसान झालं. आज अचलपूर तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष काकडजी साहेबरावजी काठोळे आमचे माजी आमदार बहुदाजी भिलावेकर आणि सगळं पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली सन्माननीय उपविभाग अधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे आणि आमचा आक्षेप असा आहे की कृषी विभागाने जो सर्वे केला त्याच्यावर तालुक्यातल्या कास्तकरांचा आक्षेप आहे कारण की जे नुकसान दाखवलेलं आहे त्याच्यापेक्षा अधिक प्रमाणात नुकसान झालेलं आहे. म्हणूनच आज भारतीय जनता पक्षाने मागणी केलेली आहे की आपण या संदर्भामध्ये पुनर्विचार करावा. उद्या सन्माननीय कृषी मंत्री महाराष्ट्र शासनाचे श्री सत्तार साहेब अमरावतीला आहेत त्यांची आढावा बैठक उद्या आपल्या विभागीय आयुक्त साहेबांच्या कडे त्यांची बैठक आहे उद्या आढावा होणार आहे नुकसानीचा. आणि माझ्यासोबत मेळघाटचे माजी आमदार प्रभुदासजी भिलावेकर आहेत. सर या वर्षी कंडिशन जर म्हणसाल कास्तकऱ्याची लयच खराब झाला धारणी चिखलदरा अचलपूर तालुक्यात लय पीक वाया गेला पण प्रशासनानं 60% सर्वेक्षण केलं तर तुमची काय मागणी आहे जी धारणी चिखलदरा अचलपूर के कास्तकार अतिवृष्टि की वजह से हवालदिल हो गए और शासन नुकसान भरपाई देने के मानसिकता में है और शासन नुकसान भरपाई देने वाला है लेकिन जिस प्रकार से अधिकारियों ने 80-90% नुकसान होने के बावजूद 60% बता रहा है तो मुझे ऐसा लगता कि शासन नुकसान भरपाई तो दे रहे लेकिन अधिकारियों के जो निष्काळजी कागज पे उनका सर्वे खेत में जाके सर्वे नहीं कराना इसकी वजह से यहाँ की कास्तकारों को नुकसान हो सकता है. ऐसे आपल्या तालुक्यातली कंडिशन अशी होती भूमी स्वतः पाहिलं वावरात 2-3 एकराचे डोबरे साचले होते वाया गेले पराड्यात निरा पिवळा नमक पडला काय म्हणतात अधिकारी साहेब. या वर्षी जून महिन्यात जसं 7 जूनला पाऊस येत असतो पण या वर्षी खूप वेळानं पाऊस आला त्यावेळेस शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली होती पण आता शेतकऱ्यांना पिके उभे झाली सर्व झालं तर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं एवढं नुकसान होत आहे यावर्षी सततची अतिवृष्टी यामुळे संत्रा पिकांवर बुरशीमुळे संत्रा फळगळ एवढी झालेली आहे की आता 80%च्या वर नुकसान झालेलं आहे आणि फक्त काय 5-10% संत्रा शिल्लक आलेलं आहे. भाजीपाला पिके असतील सोयाबीन तूर हे सर्व जळून खाक झालेलं आहे मिरची पण जळलेली आहे तर आपल्या शेतकरी हिताचं सरकार आता अस्तित्वात आहे. भारतीय जनता पार्टी व शिंदे सरकार यांनी जशी अतिवृष्टी झाली तत्काळ पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश दिले पण इथलं अचलपूरचं एवढं निकृष्ट दर्जाचं प्रशासन आहे कृषीवाल्यांनी सर्वे नाही केले काही नाही अंदाजे आकडा टाकून दिला की अंदाजे 60% इथलं नुकसान झालं आहे. म्हणजे काका पाण्यात भल्ला सत्यानाश केला यावर्षी काय म्हणते वाराची कंडिशन बिलकुल असे झाले की कोणतंही पीक असं शक्य वाटत नाही की आपल्या हातात काय येईल काय नाही संत्र्याचे तर इतकं तुमच्या अतोनात नुकसान झालं
आणि तसं या अतिवृष्टीनं कोणालाही पिंजऱ्याला काहीच असं परवडलं नाही, कोणतंच पीक पिंजऱ्याला ठिकाण्यावर नाही आहे. त्यामुळं आज पिंजऱ्याला आम्ही या एडिओ कार्यालयात येऊन तुमच्या इतिहासात त्या निवेदन सादर केलेलं आहे. आणि जे कृषी विभागानं तुमच्या 60% तुमच्या जो सर्वे केला आहे हा चुकीचा सर्वे दिलेला आहे. त्याच्यापेक्षा तुमच्या जास्त तुमच्या टक्केवारी तुमच्या जास्त आहे नुकसानाची. तरी या तुमच्या सर्व बाबीचा विचार करून त्याचा योग्य असा तुमच्या न्याय देण्यात यावा ही विनंती. तर यावर्षी अमरावती विभागात जर म्हणसाल राजे होतो तुफान पाणी पडलं, सुरुवातल्या लोकांना ते सण भाग केले, अरे अरे पावसात तुला देतो पैसा, जा पानानं मनावर घेतलं की सारायक धरणं भरले, अतिवृष्टी झाली, लोकांच्या गावात पाणी घुसलं, पूर परिस्थिती झाली. पण तालुक्यातली शेतकरीची कंडिशन लयच खराब आहे. सोयाबीन गेलं राजे, पराठीचे बोंड सळून राहिले, संत्राची गळ होऊन राहिली. त्यातल्या त्यांना कंप्लेंट अशी केली की बाबा 100% ज्याचं नुकसान आहे त्याचं नुकसान 60% दाखवलं. आता महाप्रशासनाला हे म्हणणं आहे की बाबा ज्याचं नुकसान झालं की नाही खरोखर त्याचं नुकसान भरपाई करून द्या, पण ज्याचं कोणाचं नुकसान झालं नाही आणि त्याचं जर तुम्ही नुकसान दाखवाल गावरांना ते तुम्हाला बी सोडणार नाही. हे बातमी खरीखुरी भाजपवाल्यांनी मागणी केली की योग्य सर्वेक्षण करून शेतकऱ्याला तुम्ही भरपाई द्या, कारण सरकार भरपाई द्यायला तयार आहे पण प्रशासनाच्या वतीनं जर योग्य सर्वेक्षण केलं नाही ना तर खरोखर शेतकरी वंचित राहील. हे खरीखुरी बातमी पाहायला भेटली गावरान 90.